बाद नंदुरबार जिल्हा नियोजन ही बैठक आज पार पडली. त्याच्यामध्ये मागील खर्चाचा आढावा त्याच्यात घेण्यात आला. मागच्या वर्षी सर्वसाधारण 347 कोटी आदिवासी विकास विभागानं दिले होते. त्याचबरोबर आपण या ठिकाणी जनरलचा जो प्लॅन होता तो मागच्या वर्षी जनरलचा प्लॅन 145 कोटीचा होता आणि अनुसूचित जातीचा जो प्लॅन होता तो सर्वसाधारणपणे 12 कोटीचा होता. हा संपूर्ण खर्च आपण वितरित केला आहे आणि त्याच्या 2 वर्षाचे जे ठिकाणी काम करायचे होते जिल्हा परिषद आणि इतर महामंडळांना दिलेला पैसा, नगरपालिकेनं दिलेला पैसा, त्याची कामं आणि टेंडर प्रोसेस त्या ठिकाणी सुरू झालेले आहे. मागच्या वर्षाचा जो निधी होता तो 100% आपण वितरित केलेला आहे. यावर्षी आपण सर्वसाधारणपणे जो आपला मंजूर नियतव्य आहे तो 350 कोटीचा आहे आदिवासी विभागाचा आणि सर्वसाधारणचा 160 कोटी आहे आणि अनुसूचित जातीचा 12 कोटी आहे. अशा पद्धतीनं सर्वसाधारणपणे 510 कोटीचा आपल्याला एकूण बजेट दिल्यासाठी आहे. तर हे निवडणुकीचे वर्ष असल्या कारणानं आम्ही सर्व विभागाला सूचना दिली आहे की त्यांना जो आम्ही नियतव्य दिलेला आहे तो ताबडतोब त्याचे प्रस्ताव तयार करणं आणि मंजुरी घेणं, जेणेकरून निवडणूक लागण्याच्या अगोदर त्यांची प्रोसेस पूर्ण होऊ शकेल. प्रशासकीय मान्यता असतील, टेंडर काढणं असेल, हे सर्व होऊ शकेल. म्हणजे ह्या वर्षीचा जो नियतवेळ दिलेला आहे विविध डिपार्टमेंटना आपल्या जिल्ह्यासाठी तो आपल्याला 100% खर्च करता येईल आणि त्या अनुषंगानं मी निर्देश दिलेले आहे. हे निर्देश देत असताना मागच्या वर्षी काही आदिवासी विकास विभागाचे जे नियमितपणानं खर्चासाठी जो निधी लागतो तो मागच्या वर्षी नियोजन व्यवस्थित न झाल्यामुळे मला बऱ्याचशा अडचणी आल्या. म्हणून आम्ही वित्त विभागाला त्यांना आम्ही सांगितलं होतं की आदिवासी विकास विभागासाठी तुम्ही दर महिन्याला 7% जे पैसे वितरित करतात त्याच्याऐवजी आम्हाला जितक्याची गरज आहे तेवढे आपण वितरित करावे अशा पद्धतीचं त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी मान्य केली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी अमृत आहार असेल किंवा आदिवासी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यांचे काही शालेय शिक्षणाचं साहित्य असेल, जेवणाचं असेल, ते आपल्याला वेळेवर देता येईल आता आणि त्याच्यामुळे ते निधी त्या पद्धतीने वितरित केली जाते आहे आणि यावर्षी त्यामुळे मागच्या वर्षाच्या ज्या अडचणी ते निश्चितपणानं सुटल्या आहेत.